लातूर शहरामध्ये पाईपलाईनद्वारे घरगुती गॅसचा कामाचा शुभारंभ येत्या 16 तारखेला माननीय पालकमंत्री अमितजी देशमुख साहेब यांच्या हस्ते संपन्न होतोय. लातूर शहर हे आता मराठवाड्यातलं पहिलं शहर ठरणार आहे ज्या ठिकाणी घरगुती गॅस हा पाईपलाईनद्वारे थेट नागरिकांना मिळणार आहे आणि याकरिताच्या आवश्यक सर्व परवानग्या महानगरपालिकेने अतिशय जलद गतीने उपलब्ध करून दिलेल्या आहेत. अशोका गॅस एजन्सीजच्या माध्यमातून हा प्रकल्प पुढे नेला जातोय आणि साधारणतः महिना ते 1.5 महिन्याच्या अंतरातच नागरिकांच्या घरामध्ये थेट गॅस पाईपलाईनद्वारे त्या ठिकाणी उपलब्ध होतोय. पहिल्या टप्प्यामध्ये राजीव गांधी चौकाच्या परिसरातील नागरिकांना याचा लाभ होईल आणि त्यानंतर मात्र टप्प्याटप्प्यानं शहरामध्ये याचं विस्तारीकरण करण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे लातूरकरांची प्रत्येक सिलेंडर मागे 250 रुपयाची बचत होणार आहे आणि त्यामुळं वाढत्या महागाईमध्ये एक दिलासा देणारी बाब ही लातूरकरांसाठी असणार आहे. त्याचबरोबर प्रदूषण कमी करण्यामध्येही या उपक्रमाचा फायदा होणार आहे. एकंदरीतच लातूरला अधिक चांगल्या पद्धतीने विकसित करत असताना स्मार्ट लातूरकडे आपली वाटचाल चाललेली आहे. त्यामुळं मी सर्व लातूरकरांना या बाबतीमध्ये अभिनंदन.